आजची दिवसभरामधली सगळ्यात मोठी बातमी अखेर शरद पवार यांनी भाकरी फिरवलीच आहे। कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी त्यांनी आता प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची निवड केलेली आहे। अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये ही मोठी घोषणा केली आहे। महाराष्ट्र पंजाब हरियाणा या राज्यांची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्यात आलेली आहे, तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्य प्रदेश गुजरात राजस्थान आणि झारखंड या राज्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे। सुनील तटकरे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। शिवाय त्यांच्यावरती ओडिशा आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। प्रफुल्ल पटेल आज उनके सामने हम राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के वर्किंग प्रेसिडेंट की जिम्मेदारी उनके कंधे पर दे रहे हैं और साथ साथ उनके पास मध्य प्रदेश गुजरात राजस्थान झारखंड गोवा राज्यसभा का काम और इन राज्यों की जिम्मेदारी उनके कंधे पर दे रहे। दूसरी जिम्मेदारी सुप्रिया सुळे पार्लियामेंट के सदस्य उनको भी हम वर्किंग प्रेसिडेंट का अनाउंसमेंट करते हैं और उनके साथ महाराष्ट्र हरियाणा पंजाब महिला युवती एंड लोकसभा का कोऑर्डिनेशन ये काम उनके ऊपर रखते हैं। तर प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष करतानाच त्यांच्यावरती पाच राज्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांची काय प्रतिक्रिया आहे आपण पाहूयात। कुठली जबाबदारी काही नवीन नाही, मी सुरुवातीपासून पवार साहेबांच्या सोबत राष्ट्रीय पातळीवर मी काम करत आलेलो आहो आणि जे जे जबाबदारी पक्षांनी जबाब साहेबांनी दिली ती मी पार पाडत आलेलो आहो। म्हणून माझ्यासाठी आता ठीक आहे, मला पदोन्नती म्हणा की जे काही म्हणा हे काही माझ्यासाठी नवीन गोष्ट नाही आहे, आनंदाची बाब आहे पण काही नवीन गोष्ट नाही, कारण सर्व जबाबदारी आजपर्यंत मीच पार पाडत आलेलो आहो। मला तो ऑलरेडी उपाध्यक्ष साहेबांनी मागच्या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय अधिवेशनाच्या वेळी केलंच होतं, म्हणून माझ्यासाठी साहेबांकडून जे काही जबाबदारी मिळालेली आहे ते पार पाडणं हे जास्त महत्त्वाचं। तर या सगळ्या नियुक्त्यांनंतर राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत सगळ्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहूयात। आदरणीय पवारसाहेब पक्षाचं नेतृत्व करत राहतील, त्यामुळे दुसरी वेगळ्यापैकीचा अर्थ काढण्याची आवश्यकता अजिबात त्या ठिकाणी नाही। या उलट 2024 लोकसभेच्या आव्हानात्मक निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी पवारसाहेब ज्यावेळेला विरोधी पक्षाचं ऐक्य करण्यासाठी सतत पद्धतीने त्या ठिकाणी प्रयत्नशील असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा मजबूतीने बांधणी होणं हे अत्यंत आवश्यक होतं। म्हणूनच प्रफुल्लबाईंच्या गेल्या 40 वर्षाच्या राष्ट्रीय पातळीवरचा कामाचा अनुभव आणि 2007 सालापासून दिल्लीतल्या राजकारणाचा संसदेतल्या प्रचंड पद्धतीचं काम करण्याचा अनुभव सुप्रिया त्यांच्याकडे असल्यामुळे त्या दोघांच्यावरती राष्ट्रीय पातळीवरती पक्ष मजबूत करण्याची जबाबदारी कार्यकारी अध्यक्षपदाच्या माध्यमातून देण्यात आली असं मला वाटतं आहे। काँग्रेस BJP वेगवेगळे पक्षसुद्धा असंच जे आहे इथून शीर्षस्थाचे नेते आहेत त्यांना ते त्या राज्यात पाठवतात, हे काही नवीन नाही। तर यावेळेला पवारसाहेबांनी ठरवलं की ह्या लोकांनी केवळ नुसतं उपाध्यक्ष किंवा वर्किंग प्रेसिडेंट असं न राहता ती ही जिम्मेदारी या राज्यामध्ये तुमचं काम राहील, त्या राज्यामध्ये सतत भेटी देणं पक्ष वाढवणं ही तुमची जिम्मेदारी आहे, तिथे विधायक आणि सांसद निवडून आणणं। काही फ्रंटल ऑर्गनायझेशन इकडे दिलेत, काही फ्रंटल कामाचं वाटप केलेलं आहे की जेणेकरून जास्तीत जास्त जे आहे काम लवकर व्हावं आणि चांगलं व्हावं। आणि दोघांवरही अनेक राज्याची जबाबदारी अलग अलग दिली, दोघंही अतिशय अनुभवी आहेत। प्रफुल्लबाई पटेल यांचा सुद्धा राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये अनेक वर्षाचा अनुभव आहे, सुप्रियाताईंचा सुद्धा लोकसभेमध्ये अनेक वर्षाचा अनुभव आहे। त्याच्यामुळे या दोन्ही नेत्याला जी अनेक राज्याची विभागून जी जबाबदारी दिली त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढण्यासाठी संपूर्ण भारतामध्ये अनेक राज्यामध्ये एक चांगल्या पद्धतीनं मदत होईल। तर सुप्रिया सुळे यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे, त्यांनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहूयात।
तर सुप्रिया सुळे यांनी पक्ष संघटनेचे ट्वीट करून आभार मानलेले आहेत. माझ्यावरती टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी प्रयत्न करेन असं सुद्धा सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी एक ट्वीट केलेलं आहे. पक्ष संघटनेची मी मनापासून आभारी आहे. पक्षाने माझ्यावरती टाकलेला विश्वास सार्थ ठरवेन. पक्षातील कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं नेहमीच सहकार्य मिळालं. सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. तर आणखी काही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या पाहूयात. साहेबांनी त्यांच्या हाताखाली कार्याध्यक्ष म्हणून काही लोकांना त्या ठिकाणी ट्रेन करावं राष्ट्रीय राजकारणात आणि त्यांनी परिपक्व व्हावं म्हणून साहेबांनी कदाचित हा निर्णय सगळ्या कार्यकर्त्याच्या भावनाचा आदर ठेवून आदरणीय संसदरत्न सुप्रियाताई सुळे आणि खासदार प्रफुल्लभाई पटेल साहेब यांची राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून जी निवड केली त्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी स्वागत करतो. कारण आदरणीय पवार साहेबांनी घेतलेला प्रत्येक निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला मान्यच असतो आणि साहेब प्रत्येक निर्णय हा विचार करूनच घेतात. साहेब रात्रंदिवस फिरतात पण तरी देशात जे साहेबांकडून जे देशातल्या अनेक छोट्या मोठ्या पक्षांना अपेक्षित आहे ते विभागून हे कार्याध्यक्ष जाऊन साहेबांचे विचार राज्यांमध्ये मांडतील, पक्षाचे विचार मांडतील, त्याच्यामुळे तो निश्चित फायदाच होणार आहे. पहिलं प्रथम मी संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळेंचं मनपूर्वक अभिनंदन करते, त्याचबरोबर प्रफुल्लभाई पटेल साहेबांचंही खूप खूप अभिनंदन करते. आंदोलन असेल का काय असेल हे कार्यकर्त्याचं कामच आहे आणि त्या पद्धतीने आम्ही करतोच आहे. आता हा जो निर्णय झालेला आहे हा खरं तर आम्ही आता आपल्या माध्यमातून TV वरच बघितलेला आहे आणि पक्ष जे जे काय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला जे जे काय सांगण्यात येईल त्या पद्धतीने आम्ही कामे करत राहू. नुकताच आमचा नॅशनल पार्टी म्हणून आमचं रेकग्निशन संपुष्टात आलं पण ते परत आम्हाला जर मिळवायचं असेल तर निश्चित सगळ्या राज्यात आम्हाला स्वतःचा फोर्स एस्टॅब्लिश करावा लागेल. आणि एवीसुद्धा दो निवडणूक पुढच्या वर्षी आलेली आहे आणि हे करत असताना नियंत्रण व्यवस्थित असलं पाहिजे, व्यवस्थित जबाबदाऱ्याचं वाटप झालं पाहिजे. या दृष्टीने निश्चित हा मोठा निर्णय, महत्त्वाचा निर्णय आणि अतिशय चांगला निर्णय. तर सध्या राज्यामध्ये राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असलेला आणि महाविकास आघाडीचा मोठा सहभाग असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची या संदर्भामध्ये नेमकी काय प्रतिक्रिया आहे आपण पाहूयात. जेव्हा समवयस्क लोक जेव्हा आम्ही सोबत राहू तर त्याच्यामुळे बोलायला आम्हाला सोपं जाईल आणि त्याच्यामुळे समन्वय साधायला चांगलं होईल. आम्ही सांगितलं ना झालं निवड झालेली आहे त्यांना आम्ही शुभेच्छा. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.